स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या बी सक्सेस चॅनलवरील सर्व भाग पाहण्यासाठी मित्रांनो या चॅनलला जरूर लाईक शेअर व सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घेऊन येत आहोत भाग 121 बी सक्सेस या चॅनलद्वारे विषय राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि याचा माहितीच्या अनुषंगाने जे काही आपण भाग पाहत आहोत या संदर्भातील महत्वाचा असा सर्वांना उपयुक्त असा जो भाग आहे तो म्हणजे माहितीचा अधिकार 2005 या संदर्भात आपण या भागात माहिती पाहणार आहोत. एकूणच माहितीचा अधिकार जो आहे तो 2005 मध्ये लागू झाल्यानंतर अनेक प्रकारची माहिती शासनासंदर्भातली विविध प्राधिकरणाच्या संदर्भातली शासकीय दप्तरातील आवश्यक असलेली माहिती या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकाला खुली झाली. मुळात घटनेमध्ये तरतूद होती, मात्र जोपर्यंत शासन संसद अशा प्रकारचा कायदा करत नाही आणि कार्यकारी मंडळ त्याची कार्यवाही करत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या तरतुदींना कायदेशीर महत्व नक्कीच प्राप्त होत नाही. मात्र 2005 हा जो काही माहितीचा अधिकार आहे हा अधिकार भारतामध्ये 2005 लागू झाला. मात्र याची मोठी चळवळ या ठिकाणी समाजसेवक अण्णा हजारे असतील आणि त्यांचे सहकारी मित्र असतील यांनी मोठ्या प्रमाणावरती या संदर्भातील शासनावर दबाव आणला आणि त्यांच्या या एकूण कार्याला अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. या संघर्षांती हा माहितीचा अधिकार 2005 कायदा प्रत्यक्षात 12 ऑक्टोबर 2005 रोजी अंमलात आला. या कायद्याची सविस्तर चर्चा आपण या अनुषंगाने येणाऱ्या भागामध्ये करणारच आहोत, मात्र यामध्ये फक्त याचं स्वरूप आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. हा कायदा सर्वप्रथम जागतिक तुलना जर केली तर स्वीडनमध्ये 1776 लागू झाला आणि त्यानंतर भारतामध्ये हा 12 ऑक्टोबर 2005 लागू करण्यात आला. आणि अशा प्रकारचा कायदा करणारा भारत हा जागतिक दृष्ट्या 54वा देश ठरला. अशा या कायद्याची महत्व काय आहे या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. तर प्रत्यक्षात कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमांमुळे मिळवता येण्याजोगी जी माहिती आहे तिला माहितीचा अधिकार असं म्हटलेलं आहे. साहजिकच या सर्व बाबी याच्या मागच्या भागामध्ये गोपनीयता प्रशासकीय कायदा याची चर्चा केली. ज्या गोपनीयतेखाली असलेल्या बाबी सोडून इतर बाबी ज्या देण्याजोग्या आहेत मिळवता येण्यायोग्य आहेत या सर्व बाबींचा समावेश या माहितीच्या अधिकारामध्ये करण्यात आलेला आहे. अशा या माहितीच्या अधिकारामध्ये एखादे कार्य दस्तऐवज अभिलेख यांची पाहणी करणे अशा स्वरूपाचे दस्तऐवज आणि एखादं कार्य पाहणी करायची असेल तर या कायद्याच्या अंतर्गत या गोष्टीची मागणी करता येते. याशिवाय दस्तऐवजात व अभिलेखांच्या टिप्पणी किंवा प्रमाणित प्रती घेणे या संदर्भात हा कायदा मदत करतो आणि अशा सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे या कायद्याअंतर्गत येतं. याशिवाय व्हिडिओ कॅसेट असेल किंवा या स्वरूपातील कोणत्याही इतर इलेक्ट्रॉनिक प्रकारातील माहिती किंवा अशा प्रकारच्या मुद्रित प्रती घेता येतात केवळ या माहितीच्या अधिकाराने शक्य झालेलं आहे. यापूर्वी अशा प्रकारची बाब अशा प्रकारच्या गोष्टी सहजासहजी शक्य नव्हत्या किंवा ते देणं इतर अशा अधिकाऱ्यांना किंवा प्राधिकरणांना देणे बंधनकारक नव्हतं. मात्र या कायद्याच्या तरतुदीनुसार आता अशी माहिती सर्वसामान्य व्यक्तीला हवी असेल तर ती कायदेशीरदृष्ट्या किंवा न्यायिकदृष्ट्या महत्वाची असलेली बाब या ठिकाणी मिळवता येते आणि ते केवळ आणि केवळ या कायद्यामुळे शक्य झाले आहे. मित्रांनो, तर पाहूया ढोबळ मार्गाने या माहितीचा अर्थ काय होतो. तर कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य उदाहरणार्थ दस्तऐवज असतील शासकीय दस्तऐवज असतील प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या बाबीतील दस्तऐवज असतील काही महत्वाच्या सूचना असतील अभिप्राय असतील शासनाचे ज्ञापने असतील त्याचबरोबर रोजनिशी असेल या संदर्भातले काही परिपत्रके असतील शासनाचे आदेश असतील या अनुषंगाने किंवा त्या व्यक्तीला हवी असलेल्या माहितीच्या अनुषंगाने असलेले अहवाल असतील संहिता किंवा नमुने
प्रतिमाने असतील आणि याचबरोबर इलेक्ट्रॉनिक संदर्भामधील ईमेल असतील, या अशा इत्यादी बाबींची कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे तयार केलेली माहिती या कायद्याने मिळवता येते. यामुळे अलीकडील काळामध्ये प्रचंड माहितीचा साठा या ठिकाणी लोकांना प्राप्त झाल्या. अशा काही बाबी होत्या की ज्या सर्वसामान्यांना त्या माहिती होणं आवश्यक होतं किंवा त्यांच्या जनार्थ हिताच्या होत्या, अशा बाबी या ठिकाणी या कायद्याअंतर्गत येतात. मात्र या कायद्याने सर्वच बाबी काही खुल्या केलेल्या नाहीत, तर या अनुषंगाने कुठल्या बाबी अजूनही या ठिकाणी संरक्षित केल्या आहेत किंवा गोपनीयतेच्या आधारावरती त्या प्रसारित करता येत नाही किंवा माहिती मागवता येत नाहीत, या संदर्भातली चर्चा आपण याच भागात येणाऱ्या पुढील भागात करणार आहोत. आणि याशिवाय या भागाचा जो काही महत्वाचा भाग राहिलेला आहे तो म्हणजे माहितीचा अधिकार. जर आपल्याला समजला असला तर प्रत्यक्षात माहितीचा अधिकार याची कार्यपद्धती काय आहे, एखाद्या प्राधिकरणाकडे किंवा शासकीय कार्यालयामधून माहिती प्राप्त करायची असेल तर सर्वसामान्य व्यक्ती ती कशा पद्धतीने करू शकतो, एकूण या पद्धतीची माहिती मागण्याची कार्यपद्धती काय आहे, कशाप्रकारे अर्ज निवेदन करावं, कुठे करावं आणि त्या अनुषंगाने माहिती कधी मिळेल, किती दिवसात मिळेल, नक्की विलंब किती लागेल, विलंब लागल्यास या समोरील अधिकारी किंवा शासन वर्गाला किंवा संबंधित माहिती या ठिकाणी मागवायची आहे त्यांना काही दंड होतो का, अशा अनुषंगाने जी काही माहितीची कार्यपद्धती आहे ही आपण जाणून घेणार आहोत भाग 122 मध्ये. तोपर्यंत घेऊयात भाग 121 या ठिकाणी आपण निरोप झालेल्या भागाची आपण करायचा आहे अभ्यास आणि अनुषंगाने असलेल्या माहितीला किंवा त्या संदर्भातील बाबींची चर्चा आपण करायची आहे. तर थांबूया या ठिकाणी मित्रांनो, धन्यवाद.